हेलो फ्रेंड्स, मी ऋचा। आपलं कुकिंग क्रिएटिव्हिटीमध्ये स्वागत आहे। आज आपण वडापाव बनवूया। वडापावसाठी पहिलं आपल्याला तीन मेन साहित्य लागतील, एक तर पाव, बटाट्याची भाजी आणि दाण्याची चटणी आणि बॅटर। तर सगळ्यात पहिले आपण भाजी करून घेऊया। जे भाजी गारवण्यासाठी आपल्याला वेळ लागेल त्या दरम्यानचे मी दुसरे साहित्य दाखवते। आपण भाजीला सुरुवात करूयात। पहिले टाकूयात जिरे। तेल गरम झालेलं आहे। जिरे मध्ये त्यानंतर हिंग घालूया थोडस। अदरक लसणची पेस्ट, ही हिरवी मिरचीची पेस्ट आहे। याला जरा सफाय करून घेऊया, कारण थोडा कच्चा फ्लेवर आलेला भाजीमध्ये छान लागतो। हळद घालून घेऊया। तुम्हाला जर हवं असल्यास त्यात कढीपत्ता घालू शकता, पण कढीपत्ता कसा चिरून घातलेला केव्हाही चांगला। आता माझ्याकडे ताजा कढीपत्ता नाही, सुकलेला आहे, त्याच्यामुळे मी नाही घालत आहे। आता हे मी हाताने मॅश केलेले बटाटे आहेत, उकडून घेतलेले, ते घालतीये। यात थोडंसं मीठ घालूया। मीठ आपल्या स्वादानुसार घालायचं। या सगळ्या साहित्यांचे इन्ग्रेडियंट्स किंवा मी सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगते। हे मिक्स करून घेऊयात। तर हे पहा फ्रेंड्स, हे सगळं मिक्स करून घेतलंय। आता याला आपण एक वाफ येऊ देत। ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, कारण हे असंच बाइंड झालं पाहिजे। बटाटे उकडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की खूप पाणी कमी घालून उकडले पाहिजेत, कारण जास्त पाणी घातलं तर बटाटे ते पाणी शोषून घेतात आणि नंतर मग ह्याचे गोळे बनणार नाहीत। तेव्हा असं घट्टस हे मी मिक्स करून घेतले। आता याला वाफ येऊ देऊयात। हे पहा फ्रेंड्स, एक वाफ काढली मी ह्याच्यात। आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालूयात, सॉरी कोथिंबीर घालूयात। भाजी ऑलमोस्ट तयारच आहे, ते भाजी गार करून घे आणि मग मी तुम्हाला हिचे वडे काढून दाखवते। भाजी तयार आहे। हे पहा फ्रेंड्स, मी ह्याचं बॅटर बनवलेलं आहे। ह्याच्यामध्ये बेसन, म्हणजे समजा 2 कप बेसन घेतलं असेल तर 2 चमचे राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पीठ घेतलं आहे मी, त्याच्यात दोन्ही चाळून घेतलं आहे। त्याच्यानंतर त्यामध्ये ओवा, हिंग, थोडंसं चिमूटभर बेकिंग सोडा आणि मीठ, थोडंसं कच्चं तेल घालून ह्याचं बॅटर तयार केलं आहे। 5-10 मिनिटं ठेवलं आणि आता आपण ह्याचे वडे काढूयात। हे पहा, आता वडा टाकूया। मी चमच्याने शक्य, तुम्हाला जर हवं असलं तुम्ही हाताने पण टाकू शकता। तेल थोडं जास्त घेतलंय, 2 वडे टाकते। किती सुंदर रंग आलाय ना। थोडीशी हळद घातली आहे, मला सांगायचं विसरले मी। बॅटरमध्ये हळद आणि तिखट पण घातली आहे, कारण तिखट आपल्याला चवीनुसार घालायचं आहे। कारण ऑलरेडी वड्यामध्ये हिरवी मिरची आहे, दाण्याची चटणी घालणार आहेत आपण, त्यामुळे तिखट
तिखट आपल्याला जसं पाहिजे तसं साठवलं। हे पहा फ्रेंड्स किती सुंदर रंग आलाय, घरात असा मस्त वास सुटलाय। पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे वड्याचा वास इतका सुंदर येतोय। संध्याकाळच्या वेळेला भूक लागली की मुलांना खाण्यासाठी ही डिश खूप चांगली आहे, फक्त तुम्हाला पाव आणावे लागतात। हे पण घेतले मी। तर फ्रेंड्स हे मी वडे तयार करून घेतले, हे पहा। आता हे नुसतेच खाल्ल्या जाणार आहेत आणि हा वडा या पावच्या साईजने बनवला आहे मी। हे पहा, हे पाव अशी मधून चिरून घ्यायची आहे। ही दाण्याची चटणी केली आहे, या चटणीमध्ये लसूण, तिखट, जिरे, मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं तेल घातलं आहे। शेंगदाण्याचंच तेल घातलं आहे स्पेसिफिकली, कारण त्याचा वास खूप सुंदर येतो। तर याच्यावरती ही खास वडापावची चटणी आणि हे पहा असे दाणे ठेवलेत मी, पूर्ण असं एकदम बारीक नाही कुठलं आहे, खलबत्त्यातच कुटून घेतले आहे। हे पहा तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं। आणि हा वडा ठेवायचा आहे, ही मिरची। चल तर चला या या फ्रेंड्स, कसा वाटला हा वडापाव, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? मी आणखीन एक तयार करून घेते। तर फ्रेंड्स हा झाला आपला झटपट वडापाव तयार। हे मिरच्या तळून घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, जसं आपल्याला बाहेर आपण स्ट्रीटवरती खातो तसंच आहे। त्याच्यामुळे ही कशी वाटली रेसिपी फ्रेंड्स, तुम्ही पण नक्की करून पहा। मला तुम्हाला सांगताना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटतं आहे। पहा खूप सुंदर वास सुटला आहे घरात, खूप सुंदर झाला आहे हा वडा, त्याचं बाइंडिंग पण खूप सुंदर आलं आहे। पहा कुठंच फुटला नाही आहे। थोडंसं राईस फ्लोअर घातलं आहे मी, तांदळाचं पीठ अगदी 2 चमचे घातल्यामुळे किती छान त्याला टेक्स्चर आलं आहे पहा, आणि असं बाहेरून क्रिस्पी लागते आणि आतमधून त्याचं मॉइश्चर तसंच आहे कंटेंट। हे मी तुम्हाला तोडून दाखवते। हे पहा खूप सुंदर झालं आहे। ह्याच्यामध्ये आणखीन एक राहिला, थोडंसं तुम्हाला जर हवा असल्यास जसं मुंबईला जातात तसं हे चुरा टाकूनसुद्धा तुम्ही देऊ शकता। तर मी कशी वाटली फ्रेंड्स ही रेसिपी, आवडली असेल तर नक्की करून पहा। सध्या पावसाळ्याचा महिना चालू आहे त्याच्यामुळे ही रेसिपी सहसा सगळ्यांच्याच घरी बनते, तर माझ्या पद्धतीने तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी करून पहा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। थँक्यू फ्रेंड्स।